लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली, लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुम्ही जर ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। थकबाकीत किंवा चालू वीज बिल भरण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कारण ग्राहकांचा वेळ वाचवण्यासाठी, वीज बिल भरण्यासाठी असलेल्या रांगा कमी करण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळावी यासाठी महावितरणने अनोखा फंडा वापरत वसुलीसाठी फिरते पथक स्थापन केलंय। वीज ग्राहकांचा वेळ वाचवण्यासाठी, वीज भरण्यासाठी असलेल्या रांगा कमी करण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळावी यासाठी महावितरणने अनोखा फंडा वापरत वसुलीसाठी फिरते पथक स्थापन केलं असून, पथक वसुलीसाठी आपल्या दारापर्यंत पोहोचणार आहे आणि जागेवर बिल भरून त्याची अधिकृत पावती जागेवरच दिली जाणार आहे। यासाठी आज महावितरणकडून 2 फिरत्या फॅनचे उद्घाटन केले आहे। ऑटो रिक्षांमधून हे पथक सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत ग्राहकांच्या सेवेमध्ये असणार। प्रायोगिक तत्वावर महावितरणकडून 2 वाहनांची सुविधा करण्यात आली। ही वाहने गल्लोगल्ली गावोगावी जाणार आहेत, त्यामुळे महावितरणच्या या उपक्रमाला ग्राहक किती प्रतिसाद देणार हे येणारं काळच ठरवेल। यापूर्वी ग्राहकाने वीज बिल भरल्यानंतर त्यांना पावतीसाठी त्यांना वेळ लागत होता आणि बँकांमध्ये खेटेसुद्धा मारावे लागत होते। कधी गर्दी असलेल्या तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होतं। मात्र आता ग्राहकांना कुठेही जाण्याची गरज नाहीये, वीज बिल वसुली केंद्र आपल्या दारात असणार। साहेब, आज कोणत्या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं? घरोघरी बिल वसुली करते वेळेस पावती जागेवर मिळणार आहे याच्या पुढे। आतापर्यंत काय होतं, पावती समजा कॅश काउंटरमधून पैसे भरल्यानंतर त्यांना पावती मिळायची, आता घरी जरी समजा जागेवर पैसे दिल्यानंतर तिथल्या तिथं पावती मिळणार आहे। हे महावितरणची सुविधा की कॅश काउंटरच्या जाऊन रांगेमध्ये थांबणं, वेळ जो वाचणार आहे तो एक आहे। आणि हा का गल्लोगल्ली फिरणार आहे? काय हो, गल्लोगल्ली गावोगावी फिरणार आहे। असे किती आपण हे केलेले? सध्या तरी 2, सुरुवातीला 2 मोबाईल व्हॅन कलेक्शन म्हणून ग्राहकाला च्या दारात महावितरण दारामध्ये। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी मदन पाटील, हिंगोली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।